चला मुलांनो, आज आपण बघूया सब्जेक्ट मैथमेटिक्स स्टैंडर्ड 3, पेज नंबर आहे 22, सब्ट्रैक्शन विदाउट बोरोविंग, अंटाई न करता सब्ट्रैक्ट करणे, वजाबाकी करणे। याआधी आपण काय बघितलं होतं? एडिशन विदाउट कैरिंग ओवर। ओके, चला मग आता याचा सुद्धा सराव करून घेऊया, जो आपण सेकंड स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी लर्न केलेला आहे। इयत्ता दुसरी मध्ये आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत। ओके, मग या ठिकाणी नवीन काय करायचं आहे? लक्षात आहे ना, तीन अंकी संख्या, 3-digit number, इथे आपण शिकलो आहोत 100, शतक, टेन्स, दशक, युनिट, एकक, हे आपण टेन्स अँड युनिट सेकंड स्टँडर्ड मध्ये लर्न केलो, शिकलो, बरोबर आहे? लर्न केलो म्हणजे शिकलो, त्याचा सराव केला, सेतू अभ्यासक्रमामध्ये सराव केला। आता आपल्याला इथे हंड्रेड्सचा सराव करायचा आहे। टेन्स आणि युनिट तर आपण ऑलरेडी लर्न केलेला आहे, मग कठीण आहे का काही? काहीच कठीण नाही। चला मग बघूया, या ठिकाणी सब्ट्रॅक्शन आपल्याला शिकायचं आहे अंटाई न करता, विदाउट बोरोइंग, उसना न घेता। इथे बघा कशा छान उदाहरण दिलेलं आहे, 100 किती रुपीज आहे? 257, म्हणून 200 नोटा दाखवलेल्या आहेत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल 100 मीन्स अरे एच, बरोबर। इथे तुम्हाला टेन्स लक्षात यावे म्हणून टेन्सच्या नोटा दाखवलेल्या आहे, टी मीन्स टेन्स, आणि इथे युनिट लक्षात यावे म्हणून काय दाखवलेले आहेत? 1 रुपीजचे कॉइन। इथे त्याला 5 रुपीजचा कॉइन प्लस 2 रुपीजचा कॉइन दाखवता आला असता, इथे त्याला 50 रुपीजची नोट दाखवता आली असती, इथे त्याला 200 रुपीजची नोट दाखवता आली असती, परंतु मेन उद्देश काय आहे त्याचा? की तुमच्या 100 लक्षात यावे, टेन्स लक्षात यावे, आणि इथे काय लक्षात यावे? युनिट। अंडरस्टूड? लक्षात आलं? चला मग बघून घेऊ। लुक ऍट द पिक्चर, चित्राकडे बघा या दिलेल्या, स्टडी द एक्झाम्पल, आता या ठिकाणी एक्झाम्पल काय दिलेलं आहे? चित्राकडे बघा बरं, काय लक्षात आलं तुमच्या? काय लक्षात येऊन राहिलं? इथे प्रत्येक माळेत 10 beads आहेत, म्हणजे हा टेन्स आहे। किती माळा आहेत? देर आर 2 strings of 10s, अँड युनिट देर आर 3 units, 3 beads single bead, हे तुमच्या चित्रावरून लक्षात आलं। चला आता बघू, आता 2 tens आहेत म्हणून या ठिकाणी इथे 2 लिहिलेले दिसतात, सिंगल फक्त युनिट 3 money 3 beads दिलेले आहेत म्हणून इथे त्यांनी 3 लिहिले, 3 units, 2 tens 3 units, लाईक दिस। अंडरस्टूड? मग पहिल्यांदा हे लिहून घेतलं दिलेल्या चित्रानुसार, यांनी काय काटकूट केलंय ते नंतर बघूया। ओके, आता -12 त्यामधनं करायचे आहेत, कमी करायचे आहे, मग आता त्यांनी कट काय केलाय? 110 हा इथला कट केलाय म्हणून इथे 1 लिहिला,
इथे काय कट केलाय? टू युनिट कट केलेले आहेत म्हणून इथे टू लिहिले. बरोबर. आता आंसर काढूया. किती आंसर येईल या चित्रावरूनच तुमच्या लक्षात येईल. सांगा बरं, हा वन टेन्स राहिला, मी वन लिहिला. इथे वन युनिट राहिला म्हणून मी वन लिहिला. इथे सुद्धा तेच केलं त्यांनी. बरोबर. आता तो काय म्हणतोय, आता तुम्ही करा म्हणते या चित्रावरून पाहून. बाजूला दिले, लुक ऍट द पिक्चर, अरेंज द एक्झाम्पल अँड सॉल्व इट. चित्रावरून उदाहरण बनवा, अरेंज करा आणि ते सॉल्व करा, सोडवा. चला मग आपण करून बघूया. चला सांगा, पहिल्यांदा त्यांनी काय काटकूप केलंय हे नंतर बघूया. पहिल्यांदा बघायचं आहे किती माळा आहेत. थ्री. सो दॅट राईट डाऊन हिअर थ्री. मी थ्री कुठे लिहिले? टेन्सच्या घरामध्ये. का बरं? कारण ते टेन्स आहे. आता युनिट कडे जाऊया. इथे सुडे मनी किती आहेत? काउंट. देर आर फाईव्ह बिट्स, दॅट मीन्स फाईव्ह युनिट. सो दॅट राईट डाऊन हिअर फाईव्ह. आता बघूया यांनी काय कट केलंय. काय कट केलाय? टू टेन्स. बरोबर. म्हणून मी इथे टू लिहिणार, साइन देणार मायनसच, सबट्रॅक्शनच. आणि युनिट मध्ये काय किती कट केले रे बेटा? दोन. टू बीट्स. म्हणून मी इथे टू लिहिणार. आता आन्सर काढायसाठी या पिक्चरचा यूज कसा करायचा? दोन माळा तर ऑलरेडी कट केलेल्या आहेत, शिल्लक किती आहे? वन. मी इथे वन लिहिली, सॉरी. आपल्याला जेव्हा सबट्रॅक्शन करायचं आहे किंवा ऍडिशन करायचं आहे तर सुरुवात कुठून करतो? आपण युनिट करून. बरोबर आहे. मग पहिल्यांदा आपण युनिट कडे जाऊ. किती युनिट शिल्लक राहिले आहे, किती मनी शिल्लक राहिले आहे कट केल्यानंतर? वन टू थ्री. म्हणून मी ते थ्री लिहिणार. ठीक आहे. आता टेन्स कडे जाऊया. किती टेन्स शिल्लक राहिले आहे कट केल्यानंतर? वन. म्हणून मी ते वन लिहिणार. दिलेल्या पिक्चर नुसार हे उदाहरण आपण अरेंज केलं आणि ते सॉल्व केलं. आलं लक्षात? तसं सुद्धा इथे पिक्चर, आता समजा इथे पिक्चर नाही आहे आणि हे आन्सर सुद्धा नाही आहे, हे तुम्हाला सोडवायचं आहे. मग फाईव्ह मायनस टू, फाईव्ह फिंगर मधनं दोन फिंगर कमी केले, किती राहतील? थ्री. आता टेन्सच्या घरामध्ये थ्री मायनस टू, थ्री फिंगर मधनं टू फिंगर कमी केले, वन. सोपं आहे सर, मला आलं. हो की नाही रे? कठीण काहीच नाही आहे, सोपं आहे, कारण आपण हे ऑलरेडी लर्न केलेलं आहे. ठीक आहे. आता या पिक्चर मध्ये पहा बरं, हंड्रेड दिले आहे, टेन्स आहे आणि युनिट पण आहे. फक्त या ठिकाणी मणी न घेता पिक्चर नुसार दिलेलं आहे. बघा, दोन हंड्रेडच्या पिशव्या आहेत. इथे टेन्स ओनली वन, युनिट थ्री युनिट. मग इथे टू आहे, टू हंड्रेड म्हणून इथे टू लिहिले. इथे वन टेन म्हणून वन टेन. थ्री युनिट आहेत म्हणून थ्री. आता काय काय कट केलं? वन हंड्रेड कट केलाय, वन टेन कट केलेला आहे, वन लिहिला. इथे वन युनिट कट केलेला आहे, वन लिहिला. शिल्लक काय काय राहिलं? युनिट कडून सुरुवात करूया. टू युनिट शिल्लक राहिले, टू लिहिले. इथे काहीच शिल्लक नाही राहिलाय म्हणजे झिरो लिहिला. इथे वन हंड्रेड शिल्लक राहिलेलं आहे म्हणून आपण वन हंड्रेड लिहिला. या पिक्चरनुसार आपल्याला हे उदाहरण अरेंज करता आलं. ठीक आहे. किंवा मग इथे काहीच नाही आहे हे जर आपण गृहीत धरलं, सपोज इथे पिक्चर नाही आहे, फक्त हे उदाहरण दिलेलं आहे, तर हे सुद्धा आपल्याला पटकन सोडवता येते, कारण त्याला आपल्याला अनटाय करायचं नाही आहे, बॉरो करायचे नाही आहेत. ओके. चला इथे
अजीत हैज 257 रुपीज. अजीत कड़े एवढे रुपये आहेत. यूज द पिक्चर बिलो एंड वर्क आउट हाउ मच मनी ही हैड लेफ्ट ओवर आफ्टर ही गेव 150 रुपीज टू मनोज. इथे तुम्हाला काय अरेंज करायचं आहे मग? काय अरेंज करायचं आहे? अजित कडे किती रुपये आहेत? 257. ओके, मग यामध्ये आता तुमच्या काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? युनिट, टेन्स अँड हंड्रेड. त्यांनी किती रुपये दिले रे मनोजला? 150 रुपीज. दिले ना, म्हणजे त्याच्याजवळचे कमी होणार. दॅट मीन्स सबट्रॅक्शन. 150 रुपीज मी इथे लिहिले. ओके, चला. 7 - 0 = 7. 7 मधून काहीच नाही काढले, 0 काढला म्हणजे 7च राहील ना. 5 - 5 = 0. 2 - 1 = 1. फायनल आन्सर इज 107. मग आता अजित कडे किती रुपये शिल्लक राहिले? 107 रुपीज ही हॅड लेफ्ट ओवर आफ्टर ही गेव 150 रुपीज टू मनोज. करता येईल पुढ त्या ठिकाणी बघा. इन क्रिकेट मॅच इंग्लंड स्कोअर. तुम्हाला हे उदाहरण या ठिकाणी सुद्धा लिहिता येईल, ठीक आहे, किंवा मग आपल्या डब्याच्या वहीत लिहून टाकायचं. पुढचं पाहूया. इन क्रिकेट मॅच इंग्लंड स्कोअर 245 रन. इंग्लंडचा स्कोअर किती झाला? 245 रन. आणि इंडियाचा स्कोअर 123. हाऊ मेनी स्कोअर मोर रन्स मस्ट इंडिया मेक टू इक्वल इंग्लंड स्कोअर? इंग्लंडचा स्कोअर एवढा येण्यासाठी इंडियाला आणखी किती जास्त रन करावे लागणार? म्हणजेच काय करावं लागेल मग आपल्याला? 245 - 123 इथे करून दाखवलेलं आहे. मग हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे या दिलेल्या फॉर्म मध्ये. 110 युनिट, 245 - 123, आणि ते सोडवायचं. मग सांगा या डब्यात किती येईल? मग 122. ओके, मुद्दाम मी हे करून दाखवलं नाही आहे कारण इथे ऑलरेडी सोडवलेलं आहे. चला पुढच्या पानावर जाऊया. सबट्रॅक्ट, पेज नंबर 23. सबट्रॅक्ट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? मग बॉरो न करता सबट्रॅक्शन करायचं आहे. काही कठीणच नाही आहे. पटकन पेन्सिल घ्यायची, पुस्तकामध्ये सोडवायला सुरुवात करायची. काहीच करायचं नाही आहे. इथे बघा किती सोपं उदाहरण आहे. 5 - 2, 5 फिंगर, त्यामधनं 2 फिंगर कमी केले, 3 उरले, लिहिले बाकी जसंच्या तसं. ओके, इथे 749 - 438. चला 9 - 8 पटकन डोक्यात आणायचं आणि पटकन आन्सर लिहिता आलं पाहिजे. 4 - 3 1,
7 मैनस 4 3, कारण आता आपण इयत्ता तिसरी मध्ये शिकतोय. थोडं फास्ट आपल्याला सोडवता आलं पाहिजे म्हणून नेहमी 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 हे उदाहरण सोडवत राहायचे. पालकांनी सुद्धा मुलांना काही सबट्रॅक्शनचे उदाहरणं, ॲडिशनचे उदाहरणं अधूनमधून देत राहायचे. सरांचा व्हिडिओ आला नाही म्हणजे मग आता होमवर्कच नाही, चल घे एका पेजवर लिहिले पटपट उदाहरणं, 8-10 ॲडिशनचे, 8-10 विदाऊट बरोइंगचे सोडवायला दिले मुलांना, स्वतः चेक केलं. यांनी काय होईल की त्यांची प्रॅक्टिस होईल. कशामधून किती कमी केले म्हणजे पटकन सांगता आलं पाहिजे. 5-1 म्हणजे नेमके किती, बोटावर मोजायचं काम पडलं नाही पाहिजे. आणि बोटावर न मोजता आन्सर काढता येणे म्हणजे त्याला परफेक्शन म्हणतात, पटकन त्याला उत्तर सांगता येते. यासाठी तुमचं सहकार्य मला फार फार अपेक्षित आहे. चला पुढे, इथे बघा, 3-2 1, 5-0 5, 8-2 6. ओके, मग आता हे सोपे सोपे उदाहरण आहे, हे मी सोडवून दिल्यापेक्षा तुम्ही सोडवा चालेल, पुस्तकात सोडवा. मग हेच उदाहरण पहिल्यांदा लिहून घ्यायचे, मग मनाने डब्यात सोडवायचे. अरेंज व्हर्टिकली अँड सबट्रॅक्ट. इथे असं उदाहरण देण्यामागचं कारण काय आहे की तुम्हाला 100 tens युनिट मध्ये बरोबर ती संख्या लिहिता येते का. ओके, चला इथे बघा, 654 बरोबर डब्यामध्ये लिहिलेले आहेत, -200 इथे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 4-0 = किती रे, 4. इथे 5-0, 5 मधून काहीच नाही गेले, 0. 0 गेले म्हणजे काहीच नाही काढले, म्हणजे तेवढेच राहणार. सॉरी, इथे मी किती लिहिले रे, 4 लिहिले, इथे 5 पाहिजे. ओके, 6-2 = 4, फायनल आन्सर 454. आता इथे अरेंज करायचं आहे आपल्याला व्हर्टिकली. मग पहिल्यांदा आपल्याला 100 tens युनिट, मग इथे 674 -242. चला आपण अरेंज केलं व्हर्टिकली, आता याला सोडवूया. 4-2 = 2, 7-4 = 3, 6-2 = 4, फायनल आन्सर इज 432. करता येईल, लिहून टाका ते. आणि इतर उदाहरणं तुम्ही अरेंज करा, काही मी तुम्हाला आपल्या ग्रुपला सुद्धा पाठवणार, ठीक आहे. आता इथे सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर, हे देण्यामागचा एक उद्देश त्यांचा असा आहे, तुम्हाला पटकन ओळखता येते का बिगर कोण आहे स्मॉलर कोण आहे, जेणेकरून आपल्याला पटकन त्याची अरेंजमेंट करता येते का, अरेंज करता येते का ते नंबर. आता या ठिकाणी बघा बरं, 315 आणि 517 या ठिकाणी आपल्याला स्मॉलर बिगर कसा ओळखायचा आहे 100 वरून. मग 100 बघा बरं, आता कोण आहे 100 या ठिकाणी, इथे 3 आहे, इथे 5 आहे. ऑब्व्हियसली 5 मोठे असणार, 3 छोटे असणार, दॅट मीन्स 517 बिगर नंबर दॅन 315. मग सबट्रॅक्शन करताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं असते, मोठा नंबर वर लिहायचा असतो, बिगर नंबर ऊपर लिखना है, और माइनस का साइन देने के बाद स्मॉलर नंबर नीचे लिखना है. समझ में आ रहा है?
अब इसे सॉल्व करना है। अब यहां लिखना भूल गए, लिख लो। आता ही सोडवायचं आहे आपल्याला। 7 - 5 = 2, 1 - 1 = 0, 5 - 3 = 2। फायनल आंसर आहे आपलं 202, 202 याप्रमाणे। आता इथे आपल्याला कसं ओळख, सेकंड नंबर इथे कसं ओळखायचं आहे, कुठला नंबर वर लिहायचा आणि कुठला खाली लिहायचा, 100 वरून इथे 4 आहेत, इथे 3 आहेत, कोण मोठा राहील, बिगर कोण आहे, 4, स्मॉलर 3, दॅट मीन्स 470 बिगर नंबर अँड 340 स्मॉलर नंबर। मग बिगर नंबर वर लिहायचा आहे म्हणून आपल्याला 470 या ठिकाणी फिलअप करावं लागेल, स्मॉलर नंबर 340 या ठिकाणी फिलअप करावं लागेल। सबट्रॅक्शनचं साइन मायनस, इथे तुम्ही लिहून टाका 100 टेन्स युनिट आणि सॉल्व करा, इथे तुम्ही डिसाइड करा आता। ओके, पुढे बघूया। हे सुद्धा आपण ऍडिशन करताना लर्न केलेलं आहे, आळव्या मांडणीत सबट्रॅक्ट इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, आळव्या मांडणीमध्ये उदाहरणं सोडवायची आहेत। बघा मी एक सोडून दाखवतो, युनिट युनिट पहिल्यांदा, चला मी वर इथे सोडून दाखवतो तुम्हाला, 417 मायनस 305 इक्वल टू, म्हणजे बरोबरचं साइन। आता युनिट युनिटची पहिल्यांदा सबट्रॅक्शन करून घेऊया, 7 - 5, 7 मधनं 5 गेले, किती राहतील रे, 2, म्हणून मी इथे पहिल्यांदा काय लिहिणार, 2 लिहिणार। हे झालं युनिटचं। आता टेन्स टेन्स बघूया, 1 - 0, 1 मधून 0 काढायचं आहे आपल्याला, 1 मधून 0 काढला, 1च राहील, 0 म्हणजे काय, नथिंग, इथे म्हणून मी 1 लिहिणार। ओके, दिसेल तुम्हाला 1। आता 100 100 ची करूया, 4 and 3, 4 - 3, 4 मधनं 3 कमी करायचे आहेत, किती राहणार, 1, 4 - 3 = 1, म्हणजे आपलं आन्सर आता फायनल किती झालं रे, 112। आलं लक्षात, करता येईल। मग डब्याच्या वहीमध्ये अशा प्रकारे लिहायचं, इक्वल टूचं साइन द्यायचं, आन्सर लिहायचं फायनल। मग सेकंड नंबर हे झालं 1, फर्स्ट नंबर, मग इथे 2 सेकंड नंबर घ्यायचा, मग हे लिहायचं, इक्वल टूचं साइन द्यायचं आणि ते सोडवायचं बरोबर पेन्सिलने बरोबर ठरवून। अंडरस्टूड, करता येईल। चला मग हे उदाहरणं सोडवा, स्वाध्याय पूर्ण झाला की आपल्या ग्रुपला शेअर करा। चला थांबूया या ठिकाणी।